मित्रांनो, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे प्रकार यामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इंग्रजीत वाक्याचे एकूण चार प्रकार आहेत, ते चारही प्रकार आपण अभ्यासणार आहोत. असेरेटिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम येतो. फॉर एक्झाम्पल, आय एम क्लेवर, इथे तुम्ही पाहू शकता सब्जेक्टने सुरुवात झालेली आहे आणि शेवटी फुलस्टॉप आहे, अशा वाक्याला आपण असेरेटिव सेंटेन्स म्हणतो. विधानार्थी वाक्याचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात. पहिलं म्हणजे अफर्मेटिव सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य. उदाहरणार्थ, आय एम हॅपी, तुम्हाला इथे होकारार्थी कुठेही निगेटिव्ह भावना दिसत नाही, नकारात्मक भावना दिसत नाही, याला म्हटलं जातं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. वाक्य आय एम नॉट सॅड, हिअर यू कॅन सी द नॉट, म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहेत. तर असेरेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. नंतर आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे सुद्धा तुम्हाला दोन उपप्रकार पाहायला मिळतील. पहिलं म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन आणि दुसरं म्हणजे वर्बल क्वेश्चन. डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे काय? ज्या वाक्याची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होते, शेवटी प्रश्नचिन्ह येते, ते वाक्य म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन हे असते. व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू, व्हाय डीड ही प्ले, हे जे प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी तुम्ही प्रश्नार्थक चिन्ह पाहू शकता. त्याचबरोबर या प्रश्नांची सुरुवात तुम्ही डब्ल्यू एच वर्डने पाहू शकता. तर या प्रश्नांना डब्ल्यू एच क्वेश्चन असे म्हणतात. नंतर आहे व्हर्बल क्वेश्चन. ज्या वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते त्याला व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. आर यू हॅपी, कॅन यू प्ले, वेअर यू डिअर, तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणून हे प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थक वाक्यामध्ये हे व्हर्बल क्वेश्चन का आहे? कारण की प्रत्येकाची सुरुवात तुम्ही सहाय्यकारी क्रियापदाने म्हणजे ॲक्झिलरी व्हर्बने पाहू शकता. ते मॉडेल ॲक्झिलरी व्हर्ब असू शकतं किंवा हेल्पिंग व्हर्ब, प्रायमरी ॲक्झिलरी व्हर्ब असू शकतं. म्हणजेच काय? ॲक्झिलरी व्हर्बने चालू होणाऱ्या प्रश्नाला तुम्ही व्हर्बल क्वेश्चन असेच म्हणतात. व्हर्बल क्वेश्चनलाच दुसरं नाव एस आर नो क्वेश्चन आहे. आर यू हॅपी, याचं ॲन्सर काय येईल? यस, आय एम हॅपी. कॅन यू प्ले? यस, आय कॅन प्ले. वेअर यू डिअर, तू कुठे होतास? आय वॉज, यस, तुम्ही म्हणजे यस, आय वॉज डिअर. आपण प्रश्नांची उत्तर हो किंवा नाही या स्वरूपात देऊ शकतो, म्हणून त्याला एस आर नो क्वेश्चन सुद्धा म्हणतात. एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य. ज्या वाक्याची सुरुवात व्हॉट ए ने होते किंवा हाऊने सुरुवात होते, त्यानंतर विशेषण येऊन वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते, त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स असे म्हणतात. ज्या वाक्याची सुरुवात व्हॉट ए किंवा हाऊने होते आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, त्याला तुम्ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणू शकता. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थ वाक्य, म्हणजे ज्या वाक्यात ची सुरुवात हे मूळ क्रियापदाने म्हणजे क्रियापदाचं जे बेस फॉर्म आहे व्ही वन आहे त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम येतो, त्याला इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. जिथे आज्ञा व्यक्त होते, कम हिअर, सीट डाऊन, ओपन द विंडो, ही सगळे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणे आहेत.